तर ज्या पद्धतीनं समाजात तेढ वाढत चालली आहे त्याच्यासाठी काय माणसं मागितली काय? मला असं वाटतं की समाजाला तेढ ते जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं भाव लागेल. कारण हा असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये जात नाही, धर्म नाही, भाषा नाही, काही नाही, सगळ्यांची एकच जात, एकच धर्म आणि एकच भाषा आहे. आणि मला असं वाटतं की एका दिशेने आणि एका ध्येयाने सगळे निघतात. तसंच आपल्याला महाराष्ट्र धर्म हा जर जागृत ठेवायचा असेल तर सर्व समाजांना एकमेकाचं त्या ठिकाणी आदर ठेवावा लागेल, एकमेकाला सोबत घेऊन चालावं लागेल. ते खरं आहे की वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत ते मांडलेही गेले पाहिजेत, ते मांडण्यात कुठलीच चूक नाही आहे. पण ते मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द, आकस असं न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल. त्यामुळे वर्षानुवर्ष गावगाड्यात जे समाज एकमेका सुगम राहत आहेत त्यांनी एकमेकाच्या विरोधात एकमेका समोर येणं अयोग्य आहे आणि असं महाराष्ट्रात घडू नये अशी विठू बापूंच्या जनतेने प्रार्थना.